गश्त के दौरान क्राइम ब्रांच यूनिट एक की टीम ने जब एक व्यक्ति से पूछताछ की तो उस पर वाहन चोरी के मामले का खुलासा हुआ। इसके बाद पुलिस ने जब आरोपी को गिरफ्तार कर उसका कच्चा चिट्ठा खोलना शुरू किया तो उस पर वाहन चोरी के कई मामलों का खुलासा हुआ। आरोपी ने सभी वाहन प्रताप नगर से चुराए थे। काफी समय से प्रताप नगर क्षेत्र में वाहनों की चोरी का मामला एक के बाद एक सामने आ रहा था। पुलिस आरोपी की तलाश में ही थी कि शुक्रवार को गश्त के दौरान क्राइम ब्रांच यूनिट एक की टीम को गुप्त सूचना मिली कि 3 से 4 महीनों से पुलिस जिस वाहन चोर की तलाश कर रही है वो परिसर में ही कहीं घूम रहा है। जिसके बाद पुलिस ने आरोपी अनिल राम कुमार पटेल उम्र 24 वर्ष सोनेगांव निवासी को गिरफ्तार किया। इसके बाद प्रताप नगर थाना क्षेत्र से एक एक करते हुए 4 वाहनों की चोरी का खुलासा आरोपी ने किया। बरोबर आहे दिनांक 14/7/2023 रोजी दुपारच्या दरम्यान पोलीस निरीक्षक अनिल तापसांडे सर यांच्या मार्गदर्शना आणि पीएसआय ठाकरे यांच्या नेतृत्वात PSR ठाकरे व सोबत 4 ते 5 अंमलदार युनिट 1 कार्यालयाचे हे आरती नगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते आणि त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून गोपनीय खबर मिळाली की एक किसान जो बऱ्याच दिवसापासून 3 ते 4 महिन्यापासून पोलिसांना पाहिजे आहे त्याने चोरी वाहन चोरीचा तो आरोपी आहे तर त्याची माहिती मिळाली आणि त्या माहितीद्वारे त्या इसमाकडे चौकशी केली त्याला ताब्यात घेतली आणि त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याचे नाव अनिल रामकुमार पटेल वय 24 वर्ष सोनेगाव तलावाच्या पाठीमागे शिवपुरी गजानन धाम झोपडपट्टी ओंकार भिसे यांची घरी तो किरायाने राहत होता आणि तो पोलीस स्टेशन सोनेगाव यांच्या हद्दीत राहत होता तर त्याच्याकडून कसोशीने आणि त्याला विचारपूस केली आणि त्याच्याकडून माहिती प्राप्त झाली की त्याने मागील 3 ते 4 महिन्यापूर्वी एकूण वाहन चोरीच्या गुन्ह्यामध्ये तो सह आरोपी आहे आणि तो पोलिसांना पाहिजे आरोपी आहे तर तो पोलिसांची नजर चुकवत वारंवार तो लपतछपत राहत होता आणि योगायोग तो पोलिसांना मिळून आला। त्याने कबूल केले की 3 ते 4 महिन्यापूर्वी अनिकेत इंदूरकर प्रणय डुले व संजीव तिवारी यांच्यासोबत 4 वाहन चोरी केले होते आणि त्याच्याविरुद्ध 4 गुन्हे आरपी नगर येथे दाखल आहे आणि त्या 4ही गुन्ह्यांमध्ये तो पाहिजे आरोपी होता। पोलिसांनी या सगळ्या बाबींची माहिती घेतली आणि त्याच्यावर योग्य कारवाई करून मग त्याला पुढील कार्यवाही करता पोलीस स्टेशन आरपी नगर यांच्या ताब्यात। फिलहाल मामले के आरोपी को प्रताप नगर पुलिस के हवाले कर दिया है। आगे की जांच प्रताप नगर पुलिस कर रही है। NBC News के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सान सारी की रिपोर्ट।